నిరుద్యోగ వృత్తి మళ్ళీ ఇరవై నాలుగు గంటలు కరెంట్ దేనా చాలే ఉన్నాయి తప్పి మక్కి వాడుదాలి ఇంటి బిల్లు కరెంట్ బిల్లు పెంచిండు తెలుసు కదా బస్ చార్జెస్ పెంచిండు మోసం చేస్తూ అసలు యంగ్ యువతకు అసలు తను చేసే మోసాలు కానీ ఏవైనా కానీ తను ఇది చేస్తా అది చేస్తా అని లంచాలు దొబ్బడమే కానీ ఒక్కటి కూడా చేయడం లేదని నా భావన. అందుకోసం అందరూ వేసే ముందు వాళ్ళు ఎలా ఒప్పుకుంటారు వాళ్ళు ఎలా పని చేస్తారు దాన్ని బట్టి మీరు ఓటు వేయాలని కోరుకుంటున్నాను. మోదీ సర్కార్ అప్లై సర్కార్ అప్లై సర్కార్ ఉన్న పెన్షన్ చేయాలి दोन वर्ष खाली सुई घेतली सुया घेतल्या की नाही एक सुई 20,000 होय मोदी आपल्याला येत्या काळात आपण मोदीला मदत करू आपल्या घरात कोणी आजार पडले तर 5,00,000 रुपये इन्शुरन्स होईल अटल पेन्शन योजना आहे फसल विमा योजना म्हणून आहे शेतीमध्ये कधी आर्थिक वगैरे झालं की शेतकऱ्यांना त्रास होतो ते सर्व कार्यक्रम मोदी सरकार करतो सर्व जण आपण नरेंद्र मोदीला मदत करा त्यांच्या कमळाच्या फुलाला दोन मतदान माझं नाव मोहन पटला ఊరు ఎన్ని మంది ఉంటారు ఇల్లు శేతకర్ణ మోదీ కడున 16,000 ఫైదా కరోనాచ్యా వేస్ మోదీ ఆపల్లా టీకా దిలే తుమ్ ఘెత్లా एका टीकाची किंमत 20,000 आहे टीका देत तांदूळ दिले मोदी आपलं आपल्या देशाचं संरक्षण करायला जे पेन्शनची योजना आहे पेन्शन कुठं जाणार नाही मोदी सरकार आल्यावरही घरात दोघा दोघाला पेन्शन द्यायचा कार्यक्रम राहील पेन्शन इंतजामावर असले तसं आहे सरकारकडून आपल्या तेलंगणाला घरकुल दिले 2,40,000 घर त्याचे पैसे दिले केसीआर सरकार कारचे सरकार मोदीला आणि कमळाच्या फुलाला नाव येते या उद्देशाने आपल्याला घरकुल दिले शेतकऱ्याला एका एकर शेतकऱ्यांना 16 ते 18,000 मोदी सरकारकडून फायदा आला त्याचप्रमाणे करोना ही बिमारी ज्यावेळेस मोदी सरकार आपल्याला टीका दिला कॅलेंडर मध्ये मोदी काय काय केले त्याची पूर्ण माहिती आहे आणि केसीआर काय काय धोका दिले त्याच्यात आहे तो वाचून घ्या. नरेंद्र मोदी शेतकऱ्याला शेती अवघड जाणे या उद्देशानं आपल्याला शेतकऱ्याला खताच्या पोत्यावर भाव कमी केले ते भाव कमी करण्यानं 16 ते 18,000 मोदी सरकारकडून आपल्याला फायदा व्हायला आणि 3 वर्षापूर्वी करोना म्हणून एक महामारी बिमारी आली होती लक्षात आहे ना तुम्हाला त्यावेळेस आपल्याला मोदी सरकार उपचार शेती करणाऱ्या शेतकऱ्याला 16 ते 18,000 मोदी सरकारकडून फायदा होतो तुमच्या पोत्यावर लिहिलेले आहे तुम्ही वाचू शकतो तुम्हाला शिक्षण येते हा वाचू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गावाचे शौचालय असो सिटी रोड असो LED बल्ब असो याला सर्वांना मोदीची पैसे आहे स्मशान वाटिका असो
सगळ्याला मोदीचे पैसे आणि करोनाच्या वेळेस मोदी आपल्याला मदत केली. ठीक आहे, तुम्हाला जे पेन्शन येणार आहे पेन्शनमध्ये मोदीचे पैसे आहेत, ते सगळं लक्षात घ्या. आपलं हिंदू धर्म आहे, येत्या काळात नरेंद्र मोदीला त्यांचे कमळाचा फुल आहे. दोन दोन मत टाका. मोदीच्या स्कीममध्ये घराची स्कीम सुद्धा आहे. त्याच्या काळात नरेंद्र मोदीचे सरकार आलं तर दोन दोन एकर घरात पेन्शन देऊ. त्याच्या काळात तुम्ही सर्वजण कमळाच्या फुलाला मतदान करा. घरे दिलेले आहे पण इथली सरकार देणार नाही. फोन करून जाऊ भेटायला. किती आहे की माहित आहे तुम्हाला? किती आहे? शेती किती आहे? 20 एकर आहे. शेती किती आहे? शेती आहे तेव्हा 10 मोदी शेतकर त्याचे भाव कमी करून आपल्याला कमी भावात यायले. ठीक आहे सर, शेतकऱ्यांना शेतकऱ्याला 16 ते 18 हजार रुपये सरकारकडून फायदा होतो आणि त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी करोनाच्या वेळेस आपल्याला करोनाचे टीका देऊन आपल्याला संरक्षण दिले.